धनाचा साठा आमचा वाटा कुठे राहिला 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 स्पॉन्सर बाय रियलमी स्मार्ट स्टोर भंडारा शहर में आप सबके लिए लेकर आया है रियलमी के एक्साइटिंग प्रोडक्ट वो भी किफायती दामों में रियलमी टीवी मोबाइल्स लैपटॉप स्मार्ट वॉच टैबलेट और सभी एसेसरीज के प्रोडक्ट सिर्फ आपके नजदीकी रियलमी स्मार्ट स्टोर में तुरस्कर कॉम्प्लेक्स राजीव गांधी चौक भंडारा भंडारा जिल्ह्यात ओबीसी क्रांती मोर्चा यांच्या वतीने शिव जयंती साजरी करण्यात आली या शिव जयंतीच्या माध्यमातून महापुरुषांची वेशभूषा धारण केली तसे शिवरायांच्या जीवनशैलीवर आधारित पोवाळे देखील गायले गेले शिवाजी महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या मात्र आता महिलांच्या सुरक्षिततेची प्रश्न ऐरणीवर आला आहे सरकारने शक्ती कायदा केला आहे पण तो अंमलात आला नाही त्यामुळे कुठेतरी महिला असुरक्षित आहे शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी मागणी आता ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे तर नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याने कुणबी तेली धनकर माळी डेटा कुठे आहे हो तू मंत्री नेता झालास मोठा रक्त ओबीसी जातीचे पिऊन समाजाच्या कामासाठी थोरवीर झाले लोकशाही वाले नेते किती वाया गेले अशा पोवळ्याच्या माध्यमातून ओबीसी नेत्यावर टीका करत ओबीसी जनगणना लवकरात लवकर व्हावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आम्ही या पूर्ण देशातल्या राज्याच्या राजकारणी लोकांना ओबीसीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्व जातीचे जाती धर्माचे लोक अति सुरक्षित होते परंतु आजच्या राजकीय अवस्थेमुळे पूर्ण ओबीसी समाज बहुजन समाज असुरक्षित महसूस करत आहेत दुसरी गोष्ट आपल्या देशाचे पंतप्रधान हे स्वतः ओबीसी आहेत परंतु ओबीसीची जनगणना करत नाही निदान शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी तुमच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर ओबीसीची जातीने जनगणना करावी शिवाजी महाराजांची जयंती ओबीसी क्रांती मोर्चातर्फे साजरी करण्यात आली शिवाजींच्या राज्यामध्ये सगळ्या महिला सुरक्षित होत्या पण आता तसं राहिलेलं नाही परिस्थिती बदललेली आहे राजकीय व्यवस्थेमुळे परिस्थिती बदललेली आहे महाराष्ट्र सरकारने जो कायदा काढलाय शक्ती कायदा पण तो अजून अंमलात आणलेला नाही आहे ओबीसी क्रांती मोर्चाच्या सगळ्या महिलांतर्फे आमची अशी मागणी आहे की त्यांनी तो कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा आपके अपने चैनल BS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले